नमस्कार, रेणूज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी वांग्याचा भरीत करून दाखवणार आहे। दोन वांगे आहेत, अर्धा किलो आहेत हे, आणि हे काही किडलेलं नाही आहे, असंच लागलेलं आहे। आणि हे साहित्य दाखवते मी, ही वांगी काढून घेते। कोथिंबीर आहे, कांदा आहे, जिरे आहेत, हळद, लाल तिखट आहे, मोहरी आहे, ही उडदाची डाळ, चना डाळ, चिंचगुळाची चटणी आहे, आणि ही तेल आहे, लाल मिरच्या, कढीपत्ता। रोज महिलांना असा प्रश्न पडतो की ताटाला काय लावायचं, दुसरं कोशिंबीर वगैरे असं काय करायचं, रोज एक प्रश्न पडतो। त्याच्यासाठी मी आज झटपट होणारा चटपटीत वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता करूया। वांग्यांना तेल लावून घेते मी, असं तेल लावून घ्यायचं आणि काढून घ्यायचं थोडस आहे, आणि सुरीने त्याला टोचा मारून घ्यायचे। हे असं टोचा मारायचं, वांगी भाजताना फुटू पण शकते, त्याच्यामुळं असं दोन चार टोचा मारून घ्यायचं असं, आणि वांगी पण पटकन भाजलं जाते। असे दोन्ही करून घेते मी, मग दाखवते। मी गॅस लावून घेते, वांगी ठेवलेलं आहे, ही वांगी थोडस मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं। ही वांगी मी भाजून घेते, दोन्ही वांगी भाजून घेते असं छान, परत दाखवते तुम्हाला। आता वांग आले, आता भाजली आहे, थोडं फिरवून फिरवून असं भाजून घ्यायचं। असंच मी दोन्ही वांगी असं भाजून घेते, असं पण ठेवायचं वांगी भाजताना, तुम्हाला दाखवते, असं पण ठेवायचं खालचं, हे भाजायला पाहिजे चांगलं म्हणून असं पण उभा पण ठेवायचं त्याला, थोड्या वेळ असं भाजून घ्यायचं। मी ही दोन्ही वांगी असं छान असं भाजून घेते, तुम्हाला दाखवते। वांगी भाजून झालेली आहेत, आता गरम आहेत थोडस, पण तरी तुम्हाला दाखवते मी, सोलून घेते। असं सोलून घ्यायचं सगळं व्यवस्थित, सगळं असं काळं भाग आहे, हे सगळं सोलून घ्यायचं छान, आणि सोलून घेते मी, तुम्हाला दाखवते। हे गॅस लावून घेतलेली आहे आता मी, हे तापायला ठेवलेलं आहे पॅन, थोडं गरम होऊ द्या। आणि हे आता वांगी मी तुम्हाला दाखवते, असं हे बारीक करून घ्यायचं, असं करून घ्या नाहीतर खलबत्यात करून घ्या। हे सगळं बारीक करून घेते मी, मग फोडणी करताना तुम्हाला दाखवते। हे असं बारीक करून घ्यायचं सगळं। पॅन तापलेलं आहे, मी तेल घालून घेते, तेल तापते असं, तेल भरपूर लागतं, असे दोन पळे लागतात मोठे। मोहरी टाकून घेते, जिरे टाकून घेते, उडदाची डाळ टाकते। तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्ही टाकू शकता, थोडं जास्त टाकलं तर चांगला स्वाद येतो। म्हणजे खरपूस भाजून घ्यायचं, कढीपत्ता आणि हे सुके मिरची टाकून घ्यायचं, हिंग टाकून घेतले, त्यानंतर कांदा टाकून घेते, कांदा काही जास्त भाजायचा नाही, आता पटकन सगळे टाकून घ्यायचे। हळद टाकते, लाल मिरची टाकते,
तुमच्या आवडी निवडी अनुसार टाका, कमी जास्त। हे वांग मी बारीक करून घेतलेलं आहे, हे टाकते। कांदा जास्त भाजायचा नाहीये। मीठ टाकून घेतली मी, आता चिंचगुळाची चटणी पण टाकली। आता हे असं सगळं हलवून घ्यायचं थोडस, आणि एक वाफ आणायचं। खूप मस्त लागतो चिंचगुळ घातल्यामुळं, असं वेगळं असं स्वाद लागतो। तुम्ही नक्की करून बघा। आणि मी कोथिंबीर टाकून घेते, एक थोडस झाकून घेते, असं वाफ आणते। बघते मी आता झालाय तो, एक वाफ आलेला आहे। आणि अजून एकदा परतून घेते, असं मस्त वाश या लागले, झणझणीत चटपटीत मस्त भरीत। करून बघा, कमेंट मध्ये कळवा मला। आणि काढून घेते मी हंडर मध्ये। हे आगळं वेगळं थोडस चिंचगुळाचं स्वाद आहे याच्यामध्ये, खूपच सुंदर। मी करून आम्ही हे असं वरच्यावर करतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवणार आहे आज। बघा आणि तुम्ही करून बघा, छान असं झालंय। त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेते। व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि करून बघा भरीत चटपटा, चटपटीत वांग्याच्या भरीत करून बघा।